विशाखा समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील, साधारण 10वीमधल्या 9वीमधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या मुली, यांची एक विशाखा समिती असेल. आणि कारण मुलंही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात, म्हणून आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला. कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे, अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामा नये. मला आज मुख्यमंत्री जवळजवळ 5-10 मिनिटं या संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली, कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला, मी जी काय आता माझ्या अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता. 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली, ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या PI आहे त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे. त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते, त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे. आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे. निलंबित करून सुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही, कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये CCTV कंपल्सरी केलेली आहे. मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता CCTV, म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये CCTV बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे, परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे, त्यांनी बसवलेले, आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा CCTV बंद होत. त्याच्यामुळे CCTV नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही, CCTV बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल. कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे, नुसताच दाखवायला म्हणून CCTV बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर होत नाही. त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय. आणि हा जो शिंदे अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम 74, 75 आणि 76 याच्याखाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू. आणि लवकरात लवकर, मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती, 15 दिवसांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली. एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा, कारण अर्थात ह्याला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील, काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो. पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी. आणि ही जी कलम लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये 6 महिने तुरुंगवास आहे, दुसऱ्यामध्ये 3 वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये 10 वर्ष तुरुंगवास आहे. म्हणजे एकूणदर 13.5 वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही ह्या शिक्षेच्या विरुद्ध दंडसुद्धा होऊ शकेल. तो 2 लाख आणि 5 लाख वगैरे असा, आणि 5 लाख कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही, पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत, त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील. स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघेही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ 10 मिनिटं या विषयाच्या संदर्भात अतिशय सेन्सिटिव्ह 10 मिनिटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण, मी तुम्हाला सांगितलं की CCTV ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे, परंतु आता ती ZP मुख्याध्य कार्यकारी अधिकारी असतील, जर ZP स्कूलमध्ये CCTV नसतील तर ZP मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी राहील, असं GR आम्ही आजच इश्यू करतो. कारण CCTV प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो, परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये DPC 5% तरतूद आहे, तर या तरतुदीमधून हे CCTV बसवले जावे. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा।